मुंबईमध्ये माहितीची बैठक होती, दुसरी बैठक होती, काय नेमकी चर्चा आहे? 2 दिवसापूर्वीच मी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, दादाजी भुसे यांची आमची एक संयुक्त पत्रकार परिषद त्या ठिकाणी झाली. 14 तारखेला राज्यभरामध्ये महायुतीचे जिल्हास्तरीय मेळावे मी आयोजित केलेले आहेत. त्यामध्ये त्या त्या जिल्ह्यांतील खासदार, आमदार, जिल्ह्याचे पक्षाचे तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि आमचे जे 10 इतर घटक पक्ष आहेत या साऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या 14 तारखेला राज्यभरात एकाच वेळेला सर्व जिल्ह्यांच्या मध्ये बैठका होणार आहेत. त्याची रूपरेषा ठरवणं, कार्यक्रमाचा अजेंडा यासाठी आज रात्री 9 वाजता दादा भुसे यांच्या बंगल्यावरती पुन्हा मी, बावनकुळे साहेब, दादा भुसे आणि आमच्या या सगळ्या घटक पक्षाचे प्रमुख हे आम्ही त्या ठिकाणी बसणार आहोत. त्याच्यामध्ये केवळ 14 पुरता नियोजनापुरती ती सीमित नाही, तर फेब्रुवारीमध्ये आम्ही विभागीय मेळावा त्या ठिकाणी घेणार आहोत आणि त्याचबरोबर आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका महायुती म्हणून पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने लढण्याचा निर्णय आम्ही घेतलेला असल्यामुळे 45+ हे उद्दिष्ट ठेवून आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत. अशा वेळेला त्या संदर्भात सुद्धा चर्चा त्या ठिकाणी होणार आहे. जागा वाटप तर झालेलं नाही अजून, पण मुख्यमंत्र्यांनी 14 जिल्ह्यांचं 14 मतदारसंघांचा दौरा आखलेला आहे, मग तिन्ही ठरवून टाकले की हे 14 जागा माझे? असं नाही, माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे राज्याचे नेते आहेत, ते राज्यभरामध्ये फिरणार आहेत. सर्वांचं उद्दिष्ट, शिंदेसाहेब, देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा, सर्वांचं उद्दिष्ट ठाम आहे की आम्हाला 45+ जिंकायचे आहेत. त्यामुळे कोणी कुठल्या मतदारसंघामध्ये गेलं तर त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या उमेदवारासाठी गेलेत असं न मानता महायुतीच्या उमेदवारांच्यासाठी गेलेत असं समजून आपण त्याबाबतचं वृत्तांकन करावं अशी आपल्याला विनंती आहे. दुसरीकडे तुमचे जे आमदार आहेत, अण्णा बनसोडे किंवा सुनील शेळके असतील, त्यांचं असं म्हणणं की राष्ट्रवादीचाच उमेदवार तिथे असणार आहे. एक असं आमच्या प्रमुख सहकाऱ्यांनी आपापली मागणी त्यांच्या सरावती करणं त्याच्यामध्ये अयोग्य असं वाटण्याचं काही कारण नाही. भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, प्रत्येकाला आपापल्या मतदारसंघामध्ये आमदार असतील, प्रमुख नेते असतील, त्यांना त्या ठिकाणी उमेदवार मी असं वाटत असतं. परंतु एक बाब आम्ही स्पष्टपणे ठरवलेली आहे की आम्ही राज्यपातीवरती प्रमुख बसू आणि दिल्लीमध्ये जाऊन या संदर्भातला अंतिम निर्णय त्या ठिकाणी होईल. ही आता सुरुवात आहे. रोहित पवार म्हणतात मला व्हायचं असे असं चर्चा आहे, जयंत पाटील म्हणतात मी आहे, मला त्या संदर्भात आमच्या पक्षात तुमच्या पश्चात त्या पक्षात असं दुसरीकडे आमच्या पक्षात एकदम ऑलवेल आहे. अजित दादांच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली, सुनील तटकरेंच्या नेतृत्वाखाली, प्रफुल्लभाईंच्या, छगन भुजबळांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय दमदार कामगिरी राज्यभरामध्ये करत आहे. हे झालं बैठका आणि तुम्ही जे मेळाव्याच्या संदर्भात बोलताय, जागा वाटपाचं नेमकं काय गणित असणार? काय मी सांगितलंच की आम्ही 14 तारखेचे जिल्हा राज्यभरातले मेळावे झाल्यावर राज्यामध्ये आम्ही एकत्रितपणाने बसू, एक फॉर्म्युला त्या ठिकाणी तयार करू आणि त्याच्या अंतिम मग आम्ही केंद्रीय नेतृत्वाजवळ त्या ठिकाणी बसू. पवार गटामध्ये जे काय चाललंय अनुभव तुम्ही कसं वर्णन करायचं? त्या ठिकाणी काय चाललंय याच्याबद्दलचं मी मत व्यक्त करणं चुकीचं त्या ठिकाणी ठरू शकेल. मला त्या बाबतीमध्ये आधीच अधिकच काही मतप्रदर्शन करायचं नाही आहे. आम्ही आमचा निर्णय एका विचाराने घेतलाय, दीर्घकाळ आलेल्या वेगवेगळ्या अनुभवाच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतलाय आणि दादांचं सर्वस्पर्शी नेतृत्व महाराष्ट्राला गतिमान करू शकत आहे या विश्वासाने घेतलाय आणि मला स्वतःला असं वाटतंय की महाराष्ट्रातल्या जनतेचं मोठ्या प्रमाणावरती समर्थन हे आमच्या घेतलेल्या भूमिकेला त्या ठिकाणी आहे. उदय सामंत यांचे बंधू आहेत, किरण सामंत यांचे काल मुंबईमध्ये फ्लेक्स लागलेले होते खासदार म्हणून आणि ते तुमच्या पक्षाकडून लावण्यात आलेले होते, खरंच किरण सामंत तुमच्या संपर्कात आहेत का किंवा त्यांना उमेदवारी? एक असं आहे की कोणी मैत्रीच्या खात्यावर आपल्या मित्राच्या साठी तशा वेळेचा फ्लेक्स त्या ठिकाणी लावू शकतं. मी मगातपासून वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही जागा वाटपाच्या संदर्भामध्ये बसू आणि ते बसत असताना एक उद्दिष्ट आमच्या सर्वांच्या समोर निर्णायक पद्धतीचं आहे की 45+. ओके, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.